पनवेल महापालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनवाढीसह अनेक विकास कामांना मंजुरी देण्यात आली आठ जुलैला नगरसेवकांची मुदत संपत असल्याने पनवेल महापालिकेची शेवटची सर्वसाधारण सभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉक्टर कविता चौथमल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली यावेळी सर्व सदस्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले पनवेल महापालिकेच्या विद्यमान सदस्यांची मुदत आठ जुलै रोजी संपत असल्याने आजची सर्वसाधारण सभा शेवटची होती त्यामुळे आज सभेपुढे असलेले प्रस्ताव कोणतीही चर्चा न करता मंजूर करण्यात आले या सभेत पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीमधून समावेशनास पात्र असलेल्या मात्र समावेशन न झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतनामध्ये किमान वेतनाच्या सापेक्ष वेतनवाढ जानेवारी दोन हजार बावीसपासून मान्यता देण्यात आली तसेच महापालिका हद्दीत रस्त्यावर अनेक ठिकाणी बेवारस आणि सोडून दिलेली वाहने दिसतात यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोच पण कचरा उचलणाऱ्यांनाही त्यामुळे अडचण होत असल्याने महापालिका ही वाहने उचलून नेण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करत असून पंचेचाळीस दिवसात ही वाहने महापालिकेने ठरवून दिलेले पैसे भरून मालकाने न नेल्यास त्याची भंगारात विक्री करण्याची कारवाई करण्यात येण्याच्या या सभेत ठराव करण्यात आले तसेच चारही प्रभाग समितीमध्ये विविध विकास कामास मंजुरी देण्यात आली तर कामोठेचे प्रभाग कार्यालय बांधण्याच्या विषयावर माजी उपमहापौर जगदीश गायकवाड आणि राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांची झालेली गरमागरमी सोडली तर पहिल्यांदाच सभा शांततेने पार पडली या सभेला उपमहापौर सीताताई पाटील सभागृह नेते परेश ठाकूर विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर आयुक्त गणेश देशमुख अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि सदस्य उपस्थित होते आजची महासभा ही पनवेल महानगरपालिकेची ही ह्या पहिल्या पहिली ही जी काही टर्म होती ह्या टर्मची शेवटची महासभा होती आणि ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाचेशी निर्णय घेण्यात आले सर्वात महत्त्वाचं तर असं होतं की पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून सिडको परिसरातले जे रस्ते होते ते ह्या वर्षी आत्ता अगदी मे महिन्यामध्ये जाऊन ते हस्तांतरित झालेले आहेत तर सुद्धा मोठ्या प्रमाणात रस्ता दुरुस्ती करणे त्याच्याचबरोबर नाले साफसफाई करणे आणि त्याचबरोबर येथील पथदिवे असतील किंवा एल आणखीन इतर एल ई डी लाईट असतील किंवा सिग्नल असतील ह्यांची यांचं वार्षिक दराने कामेसुद्धा मंजूर होणे आवश्यक होतं तर त्याप्रमाणे या इथे कामे ही मंजूर करण्यात आलेली आहेत जेणेकरून सिडको पनवेल महानगरपालिकेमध्ये ज्याप्रकारे पनवेल शहर असेल किंवा आजूबाजूचा इतर परिसर असेल किंवा त्याचप्रमाणे सांगता इतर ग्रामीण परिसरामध्ये जिथे जिथे आता इथे समजा पायाभूत सुविधांचा विस्तार होत आहे तर त्याच दर्जांचे रस्ते हे सिडको विभागामध्ये सुद्धा असावेत ह्यासाठी आता तेथे सुद्धा कोणत्याही प्रकारची अडचण ही नसणार आहे आणि त्याच्याच बरोबरीने कामोठा येथे वॉर्ड ऑफिसच्या बांधकामालासुद्धा इथे मंजुरी देण्यात आलेली आहे कामोठ्यामध्ये आता सध्या प्रभाग समिती कार्यालय हे कामोठ्या गावामध्ये होतंच परंतु त्याचबरोबर आता सिडकोचे जे, जे विविध प्रकारचे अशा सोयीसुविधा ज्या सिडको देते त्या त्यांचं हस्तांतरण हे आता पनवेल महानगरपालिकेकडे झालेलं असल्यामुळे आता कामोठा शहरामधील सिडकोकडच्या सर्व सेवा सुविधा ह्या पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्यामुळे आता पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयाकडे येण्याचं प्रमाण हे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर त्यांनासुद्धा या इथं योग्य प्रकारे सोयीसुविधा देता याव्यात आणि त्याचबरोबरीने कामोठा शहर हा पनवेल महानगरपालिकेचा एक प्रमुख म्हणून हा भाग ओळखला जावा या दृष्टीने इथे वॉ वा, वॉर्ड ऑफिसच्या बांधकामाला या इथे मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचबरोबरीने इथे धूर फवारणीचे इतर सर्व विषय असतील हे सुद्धा मंजूर करण्यात येतात अशा प्रकारे अंदाजे सत्तर ते पंच्याहत्तर कोटींचे हे विषय हे मंजूर करण्यात आलेले आहेत त्याचबरोबरीने पनवेलमध्ये इच्छापूर्ती इच्छापूर्ती गणपतीच्या इथे म्हणजे म्हणजेच पनवेलच्या लोकमान्य नगरमध्ये संकुलाच्या बांधकामालासुद्धा या इथे मंजुरी देण्यात आलेली आहे जेणेकरून पनवेल शहरामध्ये जास्तीत जास्त खेळण्यासाठीच्या सुविधा या वाढू शकतील हे क्रीडा संकुल हे ग्राउंडला ग्राउंड प्लस वन ग्राउंडला एक मल्टीपर्पज हॉल जिथे क क्रीडाविषयी कार्यक्रम घेता येणे शक्य होतील आणि पहिल्या मधल्यावरती बॅटमिंटनचे दोन कोर्ट आणि किंवा क्रीडासंबंधी इतर कोणतेही कार्यक्रम हे घेता येतील यास ह्यासाठी एक क्रीडा संकुल हे या इथे बांधलं जाणार आहे त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेमध्ये चार ठिकाणी नवीन रस्ते हे बनवण्यात येणार आहेत आणि त्यासाठी पनवेल महानगरपालिका निधी खर्च करायला लागू नये त्याच्याऐवजी जे डेव्हलपरांची जागा त्या इथे आहे डेव्हल आणि ते इथे डेव्हलप करतायत जागा त्यांच्याकडूनच हे रस्तेसुद्धा डेव्हलप केले जावेत आणि पनवेल महानगरपालिकेला कोणत्याही आ... कोणताही अधिभार आ... न लागता त्यांना हे नवीन रस्त्यांचं जाळं हे तयार व्हावं या दृष्टीने सुद्धा इथे मंजुरी देण्यात आलेली आहे अत्यंत महत्त्वाचा हा विषय येथे मंजूर झालेला आहे त्याचप्रमाणे कळंबोली येथे सुद्धा आपल्याला क्रीडा संकुल आपल्याला बांधायचं आहे हे, हे संकुल अंदाजेत चौदा हजार स्क्वेअर फुटांचं बांधकाम असलेलं असं क्रीडा संकुल असणार आहे म्हणजे ग्राउंड प्लस आ, दोन फ्लोअरचं असं क्रीडा संकुल असणार आहे तर त्याच्यासाठी आपला जो निधी लागणार आहे त्याचप्रमाणे खारघरमध्ये आपण एक शहर सांगता एक मिनी श आ, आ, मिनी सिटी असं सांगतं मग आपण उभारणार आहोत जे जिथे एक सांगतात शहरातील विविध घटकांचे एक सांग मिनिएचर अशा स्वरूपामध्ये आपण ज्याप्रकारे पाश्चात्य राष्ट्रांमध्ये आपण असे सांगा आपण पार्क बघतो अशा स्वरूपाचे पार्क हे उभे केले जाणार आहेत आणि तिथे ट्रॅफिक याला नाव टा ट्रॅफिक पार्क याच्यासाठी आहे कारण तिकडे मग सांगता प्रकारचे रस्ते असतात सिग्नल कसे असतात झेब्रा क्रॉसिंग कशी असते हे मुलांनासुद्धा शिकता यावं आणि त्याचप्रमाणे आजूबाजूच्या नागरिकांसाठी इतरांसाठी सुद्धा विरुंगुळा त्यांना भेटावा ह्यासाठी म्हणून सांगता हे ट्रॅफिक पार्कची आपण उभारणी करणार आहोत त्यासाठी सुद्धा निधीसाठी ह्या दोन प्रोजेक्टच्या निधीसाठी मंत्रालयाकडे म्हणजे राज्य शासनाकडे निधीची मागणी करण्यासाठी सुद्धा इथे मंजुरी देण्यात आली आहे अशा प्रकारे महत्त्वाचे विषय या इथे ये घेण्यात येत आलेले आहेत